बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बनावट बायोडिझेल वर झालेल्या कारवाई संदर्भात इफ्तेकार खान या बायोडिझेल माफियाने पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख व पत्रकार गजानन ठोसर यांना फोन करून अश्लील संभाषण करत धमकी दिली असून या संदर्भात पत्रकारांनी इफ्तेकार खान याला अटक करण्यात यावी अशी मागणी केली बनावट बायोडिझेलवर कारवाई झाल्याने ती बातमी पसरू नये यासाठी इफ्तेकार खान या बायोडिझेल माफियाने पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष वसीम शेख व पत्रकार गजानन ठोसर यांना फोन करून अश्लील संभाषण करत हातपाय तोडण्याची धमकी दिली यासंदर्भात बुलढाणा शहर पोलीस स्टेशन आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या था असून आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी असे निवेदन पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारांद्वारे सादर करण्यात आले आहे त्यावर पालकमंत्र्यांनी पत्रकाराला धमकवणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी असे निर्देश ठाणेदारांना दिले आहेत